कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत परफेक्ट करंजी कशी बनवायची। तीही बिना साच्याची अगदी तिप्पट फुगणारी करंजी आपण बनवणार आहोत आणि महिनाभर टिकेल असं सारण देखील आपण बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत करंजी आपली झालेली आहे। अगदी दाबताक्षणी तिचे तुकडे झाले आणि सारण देखील आपलं किती सुंदर झालेलं आहे। चला तर मग रेसिपी पाहूया। करंजी रेसिपी बनवण्यासाठी मी एक वाटीभर खोबरं घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि मंद आचेवर खोबरं आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं मंद आचेवर भाजल्याने खोबऱ्याला लालसरपणा येत नाही आणि छान भाजलं जातं। सारण आपलं महिनाभर टिकतं त्यामुळे खोबरं छान कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता खोबरं छान कुरकुरीत झालेलं आहे। आता खोबरं आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेऊया। तूप छान विरघळल्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी रवा घालून घेऊया। ज्या वाटीने आपण खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा अगदी बारीक आहे, करंजीच्या सारणासाठी नेहमी बारीक रवा वापरावा। आता तुपावरती रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। मीडियम टू लो फ्लेमवरती आपण हा रवा भाजून घेणार आहे। मीडियम टू लो गॅसवरती रवा भाजल्याने रव्याला लालसर रंग येत नाही पण छान भाजला जातो। रवा देखील आपला छान भाजलेला आहे। आता काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये पुन्हा 1 चमचा तूप घालून घेऊया आणि काजूचे तुकडे यामध्ये घालून घेऊया आणि त्यांना आपण थोडंसं भाजून घेऊया तुपावरती। काजूचे तुकडे हलकेसे भाजले की यामध्ये घालून घेऊया आपण 1 मोठा चमचा चारोळे आणि त्यांना देखील तुपावरती भाजून घेऊया। बदामाचे काप मी जरा पातळ कापलेले आहेत त्यामुळे ते मी नंतर घातलेले आहेत। आता यांना देखील आपण तुपावरती भाजून घेऊया। 1 मोठा चमचाभर मी मनुके घेतलेले आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया आणि छान तुपावरती भाजून घेऊया। या सर्व गोष्टी आपल्या छान कुरकुरीत झालेल्या आहेत। आता थोड्या साईडला करूया आणि यामध्ये 1 मोठा चमचा खसखस घालून घेऊया। खसखस अगदी मंद आचेवर भाजायची असते कारण ती झटपट भाजली जाते। आता गॅस बंद करूया कारण कढई खूप गरम आहे आणि खसखस छान भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता खसखस छान फुललेली आहे। सर्व गोष्टी एकत्र मिक्स करूया आणि भाजलेल्या रव्या खोबऱ्यावरती आपण हे ड्रायफ्रूट घालून घेऊया। आता सर्व गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर यामध्ये पिठी साखर घालून घेऊया। मिश्रणाला थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण थंड झालेलं आहे। ज्या वाटीने आपण रवा आणि किसलेलं खोबरं घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटीभर आपण पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखरेला देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता यामध्ये घालून घेऊया 1/2 चमचा विलायची जायफळची पावडर, त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सारण आपलं तयार आहे। आपण सर्व गोष्टी यामध्ये भाजून घातल्यामुळे सारण आपलं महिनाभर राहिलं तरी देखील ते चांगलं राहील, त्याचा वास वगैरे येणार नाही। आता आपण पारीसाठी पीठ मळायला घेऊया। त्यासाठी मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे। मैद्याला छान आपण चाळून घेणार आहोत। ज्या वाटीने आपण मैदा घेतला होता त्याच वाटीने 1/2 वाटी रवा घेतलेला आहे। येथे मी बारीक रवा वापरलेला आहे आणि यामध्ये घालून घेऊया चवीनुसार 1/4 चमचा मीठ, 1 चमचा पिठी साखर। पिठी साखर घातल्याने करंजी आपली खुसखुशीत होईल आणि ती संपेपर्यंत कुरकुरीत राहील आणि तिला कलर देखील छान येईल। आता सर्व गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी 3 चमचे तूप गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता ते घालून घेऊया। 3 चमचे तूप असं घालून घ्यायचं आहे। मोहन अगदी कडकडीत आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने व्यवस्थित मोहन सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे।
तुम्ही बघू शकता मोहन सर्व पिठाला लागलेला आहे। आता मूठ वळून बघूया, बघू शकता मूठ वळते आहे। अशा प्रकारचा मैदा आपल्याला हवा आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पिठाचा एक सॉफ्ट गोळा मळून घेऊया। अशा प्रकारे पिठाचा मी एक सॉफ्ट गोळा मळून घेतलेला आहे। पिठामध्ये आपण रवा घातलेला आहे, त्यामुळे रवा फुगण्यासाठी वेळ लागतो। आपण हे पीठ 15 ते 20 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया एका वाटीमध्ये झाकून। 15 ते 20 मिनटानंतर पिठाने छान रेस्ट केलेला आहे आणि मी पिठाला छान पुन्हा एकदा मळून घेतलेला आहे। आता याचा एक छोटासा गोळा तोडून घेऊया आणि आपण त्याची पारी बनवून घेऊया। थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे, अगदी खूप लावायचं नाही, आणि हलक्या हाताने त्याची पारी लाटून घ्यायची आहे पातळ। अशा प्रकारे मी पातळ पारी लाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता एक ग्लास घेतलेला आहे मी, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करंजीचा साचा देखील वापरू शकता, पण मला ग्लासावरच्या करंजा आवडतात कारण ते अगदी एकसारख्या होतात आणि दिसायला देखील सुंदर दिसतात। आता यामध्ये घालून घेऊया 2 चमचे सारण। अशा प्रकारे 2 चमचे सारण भरायचं आहे। दुसऱ्या साईडनं असं उचलून पुन्हा असं तिला पॅक करायचं आहे। ग्लासामध्ये मी 3 बोटं ठेवलेली आहेत जेणेकरून करंजी ग्लासाच्या आतमध्ये जाणार नाही, आणि अंगठ्याच्या साह्याने असं करंजीला दाबत आपण कट करून घेतलेलं आहे। अंगठ्याने करंजीला दाबत कट केल्याने करंजी फुटत नाही, व्यवस्थित बनते। अशा प्रकारे सर्व करंजा आपण बनवून घेणार आहोत। आता गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, तेल अगदी आपल्याला कडकडीत करायचं नाही। तुम्ही बघू शकता त्यात एक पिठाचा गोळा सोडलेला आहे, तो थोडा वेळ खाली बसला आणि नंतर वरती आलेला आहे। असं गरम तेल आपल्याला हवं आहे। आता करंजा बनवल्यानंतर त्यावर हलकासा ओला कपडा टाकायचा आहे किंवा झाकण ठेवायचं आहे, त्याने मैदा सुकत नाही, कारण मैदा सुकल्यानंतर करंजी फुटण्याची भीती असते। आता करंजा तेलामध्ये सोडून घेऊया। मीडियम टू लो आचेवरती छान करंजा फ्राय करायचे आहेत, त्याने करंजी छान कुरकुरीत होते आणि खुसखुशीत देखील होते। हाय फ्लेमवरती करंजी भाजल्यानंतर ती व्यवस्थित भाजली जात नाही आणि तिचा कलर देखील लवकर चेंज होतो। करंजा अशा थोड्या वेळाने पलटी करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता एक देखील करंजी आपली तेलात फुटलेली नाही, अगदी परफेक्ट करंजी झालेली आहे आणि ती तिप्पट फुगलेली आहे। अगदी टम्म फुगलेल्या करंजा बनून तयार होतात। अशा प्रकारे सर्व करंजा आपण फ्राय करून घेऊया। ह्या अगदी झटपट फ्राय होतात आणि तेलही जास्त खेचत नाही। दिवाळीचा फराळ आपला खूप जास्त दिवस राहतो, 15 ते 20 दिवस, त्यामुळे करंजा जास्त सफेद बाहेर काढायच्या नाही। त्यांना हलकासा सोनेरी रंग आला आणि चांगल्या खुसखुशीत झाल्या की मग काढायच्या आहेत। असं केल्याने करंजा जास्त दिवस खुसखुशीत देखील राहतात। तुम्ही बघू शकता एक तळलेली करंजी मी दाखवत आहे आणि एक बिना तळलेली, किती टम्म फुगलेली आहे, अगदी तिप्पट फुगलेली आहे करंजी आपली, तितकीच ती खुसखुशीत देखील झालेली आहे आणि सर्व करंजा अगदी एकसारख्या झालेल्या आहेत, कुठलीही करंजी आपली फुटलेली नाही। आता एक करंजी मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे, ती किती खुसखुशीत झाली आहे। बघू शकता दाबताक्षणी तिचा चुरा झाला, इतकी ती खुसखुशीत झालेली आहे। सारण देखील आपलं खूप छान बनलेलं आहे, असं योग्य प्रमाण घेतलं की सारण देखील छान बनून तयार होतं। खाण्यासाठी तयार आहेत आपल्या दिवाळी विशेष खुसखुशीत करंजा। रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत। थँक्यू।